केली का तर याचं उत्तर नाही. तुम्हाला 10 तारखेपासूनच प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे त्याची. आज ज्या सगळ्या स्वयंच्या कायद्याबाबतची प्रक्रिया तुम्ही जर 10 तारखेपासूनच सुरू केली तर तुम्हाला 14 तारखेला त्याचा पूर्ण मसुदा कायदा पारित करण्यासाठी तयार होईल आणि मग तुम्हाला त्या सगळ्या स्वयंच्या कायद्याची व्याख्यासह तुम्हाला त्याची कार्यपद्धती बनवावं लागणार आहे. त्या मग त्याचं तुम्हाला कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करावं लागणार. 15 तारखेला म्हणजे तुम्ही 15 तारखेला सगळी प्रक्रिया करून आणू शकणार आहेत का एका दिवसात? तर ते शक्य नाही. ते तुम्हाला त्याची प्रक्रिया आत्ता सुरू करावी लागणार आहे. तुम्ही गुन्ह्याच्या बाबतची प्रक्रिया सांगताय आम्हाला. तुम्हाला किती उदाहरणं सांगायचेत आम्ही असे सरकारला की तुम्ही न गुन्हे मागे होणारे घेतलेले न होणारे की ते या आमच्या गुन्ह्यापेक्षाही कितीतरी भयानक पटीनं भयानक मोठाले ते तुम्हाला घेता आले. तुम्ही एका राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी पाठ राष्ट्रपती राजवट उठू शकला. म्हणजे सरकारच्या मनात असलं तर काही पण होत आहे. तुम्हाला मराठ्याला जाणून बुजून का द्यायचं नाही किंवा मराठ्यांचे पोरं का अडचणीत आणायचं? आता अधिसूचना काढली याचा अर्थ असा होतो की तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं. मग तुम्हाला द्यायचं तर अंमलबजावणी का थांबवायची? द्यायचं तर मोकळ्या मनानं बिनधास्तपणानं देऊन टाका ना. 30 जानेवारी रोजी तुम्ही या उपोषणाची घोषणा केली होती. 10 दिवस झालेले आहेत. या 10 दिवसामध्ये सरकार पातळीवरून प्रशासन पातळीवरून तुमच्याशी काही संपर्क झालेला आहे का? त्यांचं काय म्हणणं आहे काही कळू शकेल? सरकारकडून नाही कायचं, सरकारकडून कायचं नाही. आणि आम्हाला ती अपेक्षा पण आम्हाला अपेक्षा अंमलबजावणीची आहे. तुम्ही ते 15 तारखेला करा किंवा माझं तर सरळ म्हणणं आहे तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा. कॅबिनेटला ते अधिकार आहेत विशेष अधिवेशन बोलवायचे. तुम्ही अधिवेशन बोलवा. जसं की मंगळवार बुधवार ह कायद्याच्या नियमानं ठरलेले कॅबिनेट असते. तुम्ही सोमवारी घेऊ शकलात आत्ताच्या, तर कॅबिनेटच्या माध्यमातून तुम्हाला विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे. तुम्ही विशेष अधिवेशन हे 1-2 दिवसात बोलवा आणि सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याच्या अंमलबजावणी तातडीनं करा, त्याचं कायद्यात रूपांतर करून. मागं सुरक आयोगाचा अहवाल आलेला आहे 2 तारखेला, तो स्वीकारून त्याचाही तुम्ही टिकणारा कायदा बनवा ना. केसेस मागं घेण्याची प्रक्रिया आणि साधा विषय हो, हैदराबादचं गॅझेट शिंदे समितीने स्वीकारणं हा साधा विषय, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेट स्वीकारणं साधा विषय शिंदे समितीसोबत, सातारा संस्थांचं गॅझेट स्वीकारणं हे साधा विषय, कारण त्यावेळेस ते शासक होते, आता तुम्ही शासक आहे, तुम्ही त्याला शासकीय दर्जा द्या ना. जे आम्ही पुरावे नाही तरी घ्या म्हणतोय का आहे ते पुरावे घ्या म्हणतो. तुम्हाला समजत कसं नाही नेमकं आम्ही काय म्हणतोय? आम्ही आहे ते पुरावे घ्या म्हणतोय सरकारला. आम्ही असं म्हणत नाही आडमुठपणा की पुरावाच नाही तुम्ही घ्या, पुरावे आहेत ते घ्या म्हणतोय. तुम्ही आहेत ते घ्या ना. आता गॅझेट उपलब्ध आहे, आपण सुद्धा वाचलं आहे त्या दिवशी. मग असणारं घेत नाही म्हणलं म्हणजे तुम्ही नेमकं करणार काय? मी नाही सोडू शकत. मी माझी पुन्हा एकदा जीवपणाला लावायची तयारी ठेवलेली. मी माझ्या रायगडाचं दर्शन घेऊन आलेलो शेवटचं. सगळे